हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल ग्रे सनशाईन ब्लॉग्स. आय होप सर्वजण ठीक असाल. तर आज मी एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे पालखीमध्ये कशाप्रकारे लोकांनी सहभाग घेतलेला आहे, फुगड्या कशा खेळलेल्या आहेत, कसा एन्जॉय केलेला आहे, कसं भक्तिभावाने भक्ती केलेली आहे, तर आपण बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये. आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू. तर एन्जॉय करा सर्वांनी पालखीचा व्हिडिओ. आपत्कालीन काळामध्ये पोलीस मदतीसाठी पोलीस मदत संपर्क क्रमांक 112 या नंबरचे संपर्क करावा. वैद्यकीय आवश्यकता भासल्यास वैद्यकीय रुग्णवाहिकेच्या मदतीकरिता 108 नंबरचे संपर्क. या ठिकाणी ज्या एसटी साहेबांच्या करूंचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे, त्यांचं खरंच कौतुक या ठिकाणी आमदार शेतकऱ्यांना संतप यांच्या वतीनं पालखीचं स्वागत होणार आहे. नगरीमध्ये आलेला सर्व कृपया आपण पुढे पुढे चालत राहा. त्या ठिकाणी अगदी सुंदर अशा प्रकारचा फुलाच्या या ठिकाणी स्वतःबद्दल प्रेक्षकांच्या या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाचं शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे. या रथासाठी या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारची बैलजोडी समान ज्या कोहडे पाटील परिवाराला प्राप्त झालेला आहे, त्या कोहडे पाटील परिवाराचं आळंदी नगर परिषदेच्या वतीनं या ठिकाणी आभार आणि अभिनंदन व्यक्त केले जात आहे. वारकरी बांधवांना विनंती, आता आपण पुढे पुढे चालत राहा. या ठिकाणी अगदी थोड्या जोरामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादकांचं शिवाजी होणार आहे आणि मंगल आणि पवित्र पादुका या ठिकाणी या रथामध्ये आरोप होणार. हा मुख्य रथ या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने यांचा शुभारंभ होईल. या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व वारकरी, काळकरी, विनयकरी, विशेषतः मृगंगाचार्य आणि दिल्ली मालक, दिल्ली महाचालक यांचं आळंदी नगर परिषदेच्या वतीनं सहज स्वागत केलं जात आहे, आभार व्यक्त केले जात आहे. आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी आळंदी नगर परिषदेचे मुख्य सेवक अर्थात या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय कैलासराजे केंद्रे साहेब असतील आणि त्यांचा सर्व कर्मचारी वृंद असेल, या सर्वांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे, आभार व्यक्त केले जात आहे. या ठिकाणी कोहडे पाटील परिवाराला विनंती आहे, थोडासा रंग पुढे जाऊ द्या. आपली थोड्याच वेळामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका या ठिकाणी आणि त्यानंतर या ठिकाणी मुख्य रथ